पत्रकार परिषदेतून खुलेआम शिवीगाळ करणारे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे साधू संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत। वेळोवेळी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरून संवैधानिक पदावर राहण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही आणि म्हणून अशा शिवराळ खासदाराला राज्यसभेतनं काढून टाकण्यात यावं, त्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी आम्ही राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती माननीय व्यंकय्याजी नायडू यांना पत्र लिहून केली आहे।